श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा 2024 मध्ये पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबर म्हणजेच उद्या असणार आहे. हे व्रत महिला संतान प्राप्तीसाठी तसेच मुलांचे रक्षण करण्यासाठी करतात, म्हणून याला मातृदिन असेही म्हणतात. पंचांगानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला येते. या अमावस्येला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या, दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैलपोळा सण साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला देखील विशेष महत्व आहे. पिठोरी अमावस्येला पितरांना तर्पण केल्याने पितृदोषापासून होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. तसेच पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात. या दिवशी उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य मिळतं अशी मान्यता आहे. घरातील पितरांना सुख शांती प्राप्त होते आणि त्यातल्या त्यात ही अमावस्या श्रावण सोमवारी आल्याने आपला या दिवशी उपवास तर असणारच आहे. आणि हा श्रावणातील शेवटचा सोमवार आणि अमावस्या आल्याने या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे. उद्याच्या दिवशी अनेक सेवा व उपाय केले जातात, तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर या उपायामध्ये उद्या आलेल्या सोमवती किंवा पिठोरी अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. ही वस्तू मुलांवरून उतरून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष, त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, संकट, विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे? आईने मुलांवरून जी वस्तू ओवळून टाकायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की हा उपाय आईने मुलांसाठी का करायचा आहे. तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उपाय करण्यासाठी तुमची मुलं त्या वेळेमध्ये घरात नसतील तर अशा वेळेस मग तुम्हाला दुसरा उपाय देखील करता येणार आहे. त्यामुळे मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून दोन्ही उपायाची माहिती तुम्हाला मिळेल. तर हा जो उपाय करायचा आहे तो शाळेत जाणाऱ्या मुला मुलींपासून ते अगदी कॉलेजला नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुला मुलींपर्यंत करता येणार आहे. फक्त जी छोटी मुलं असतात, जी अगदीच लहान असतात किंवा 2 वर्षाच्या आतली जी मुलं असतात त्यांच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा नाही. तर पहा, आपली मुलं शाळेत जाणारी असतील किंवा कॉलेजला जाणारी असतील तर ती खूप कष्ट करतात, मेहनत करतात, तरी देखील बऱ्याचदा त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. आणि बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही. कितीही प्रयत्न केले तरी त्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळत नाहीत. तर जेही दोष किंवा ज्याही अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येतात त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. शिवाय बरीचशी मुलं खूप हट्टी झालेली असतात, त्यांना काही ना काहीतरी व्यसन जडलेलं असतं, मोबाईलचं व्यसन म्हणा, मग त्यामुळे ते घरामध्ये व्यवस्थित वागत नाहीत, घरातल्यांचं ऐकत नाहीत, व्यवस्थित खात पित नाही, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. तर याला बरीचशी कारणं आहेत ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल, वास्तुदोष असतील किंवा त्यांना एखादे दोष असतील, मग ज्यामध्ये तुमच्या हातून जर पितरांची सेवा घडलेली नसेल तरी देखील तुमच्या मुलांना अशा अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागतो. त्यांच्या मागे आजारपणे लागलेली आहेत. बघा, मुलं कळत नकळतपणे अशा काही ठिकाणी जातात जिथे खूप नकारात्मकता असते आणि मग घरी आल्यानंतर ते आजारी पडतात आणि ते आजार पण काहीही केल्या दूर होत नाही. मग अशा वेळेस पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल अशा विशिष्ट तिथींवरती जर हे उपाय केले तर मुलांमध्ये फरक पडतो आणि त्यांची प्रगती व्हायला लागते. बऱ्याचशा मुलांना नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतात, म्हणजे म्हणावं तसं त्यांना करिअर मिळत नाही किंवा नोकरीमध्ये त्यांना बढती हवी असते ती मिळत नाही, व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची म्हणावी तशी भरभराट होत नाही. तर हे सर्व दोष, नकारात्मकता, त्यांच्यावर वारंवार येणारी संकट, विघ्न दूर व्हावीत यासाठी पिठोरी अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. तर बघा, पिठोरी अमावस्येच्या दिवशी आईने मुलांसाठी व्रत करावं, 64 योगिनी या देवींचं पूजन करावं. आता बऱ्याच जणींना ह्या व्रताबद्दल माहिती नसेल तर हे व्रत नाही केलं तरीही चालेल, पण तुम्ही हा उपाय मात्र आवर्जून करायचा आहे. आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा किंवा शिक्षणाच्या निमित्ताने, आणि तिथे त्यांना काही गोष्टींचा त्रास होत असेल तर मग तुम्हाला हा उपाय कशा प्रकारे करता येईल हे देखील मी शेअर करणार आहे. तर पहा, हा उपाय जो आहे तो आपल्याला उद्या करायचा आहे.
तर उद्या श्रावण महिन्यामध्ये आलेली ही सोमवती अमावस्या आहे आणि प्रत्येक श्रावण सोमवारी आपण महादेवांची सेवा उपासना करत असतो. तसेच अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये काही प्रभावी उपाय करतो. तर सगळ्यात आधी आपल्याला लवकर उठायचं आहे, आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची, त्यानंतर आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतरच मग हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मग आता हा उपाय तुम्हाला कधीपर्यंत करता येईल हे देखील मी सांगते, पण कुठलीही सेवा किंवा उपाय ही अग्नीच्या साक्षीनेच होत असते. मग आता तुम्ही देवघरासमोर बसून हा उपाय करू शकता किंवा तिथे पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये बसून हा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी तुमची स्वतःची आंघोळ झालेली असावी. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करूनच ही सेवा किंवा उपाय करायचा आहे. शिवाय तुमच्या मुलांचीही आंघोळ झालेली असावी. पारोशाने कोणतीही सेवा किंवा उपाय करू नये. असं नाही की मुलांना झोपेतून उठवलं आणि मुलांवरून हा उपाय केला असं चालणार नाही. तर हा उपाय जो आपल्याला करायचा आहे, उद्या सोमवती अमावस्या आहे तर आता उद्या तुमची खूप धावपळ असणार आहे. तर श्रावण सोमवारची पूजा असेल, मुलांची शाळा डबा या सर्व गडबडीमध्ये तुम्हाला हा उपाय दुपारी 12 आतच करायचा आहे. बघा, तुमची मुलं जर सकाळी 6 जात असतील तर तुम्हाला हा उपाय सकाळीच करावा लागेल. पण जर तुम्हाला त्या वेळेमध्ये शक्य नाही झालं तर मग तो दुसरा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल हे देखील मी पुढे शेअर करते. सोबतच तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूच उतरून टाकायच्या आहेत. एकच वस्तू दोन मुलांवरून उतरून टाकायची नाही. आता आईचा मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल, किंवा आजी, काकू, मावशी यापैकी कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. आता या उपायासाठी तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत किंवा तुम्ही एक वाटीभर तांदूळ घेऊ शकता. हे तांदूळ म्हणजेच तुम्हाला भात शिजवायचा आहे, तो भात अळणी असावा, त्यामध्ये मीठ घालायचं नाही. आता तुमची दोन मुलं असतील तर या भाताचे दोन भाग करायचे. मुलीसाठी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर मुलीचा मासिक धर्म आलेला नसावा. आता भात शिजवल्यानंतर तुम्हाला त्याचे दोन भाग केलेले आहेत ते तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता. आता मुलाला दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं. कधीही जमिनीवरती बसून सेवा किंवा उपाय करू नये. असं केल्याने ती केलेली सेवा जी आहे ती पृथ्वीला जाऊन मिळत असते. आता तो जो भात आपण घेतलेला आहे तो आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि मुलांच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापासून असं गोलाकार आकारामध्ये म्हणजेच घड्याळाच्या काठेच्या दिशेने 7 तो भात जो आहे तो उतरून घ्यायचा आहे. उतरून घेत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. उपाय करत असताना कोणाशीही बोलू नये आणि पूर्ण लक्ष तुमचं तुमच्या मुलांच्यावरील येणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावीत याकडे असावं. पहिल्या मुलावरून हा भात उतरून घेतल्यानंतर दुसरा भाताचा जो भाग आहे दुसऱ्या प्लेटमध्ये घ्यायचा आणि तो भात दुसऱ्या मुलावरून उतरून टाकायचा. त्यानंतर या भाताचं काय करायचं आहे तर भात हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या घराची बाल्कनी असेल किंवा गच्ची असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हा भात जो आहे एका पेपरवरती तुम्हाला ठेवायचा आहे जिथे कावळा किंवा इतर पशुपक्षी येतील आणि हा भात जो आहे तो खाऊन घेतील. पहा, कावळा जरी नाही आला तर इतर पशुपक्षी येतात किंवा कीटक मुंग्या वगैरे येऊन हा भात खाऊन घेतात. त्यामुळे तो भात खाल्लाय की नाही असं वर जाऊन तुम्हाला परत बघायचं नाही. तिथे भात ठेवल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला महाराजांचं किंवा देवांचं दर्शन घ्यायचं आहे. तर आता 12 आतच हा उपाय करायचा आहे. मुलांची शाळा आहे तर मग आम्हाला एवढं सकाळी शक्य नाही झालं. मग आता हा उपाय आम्ही कशा प्रकारे करावा तर पहा, त्यासाठी मी दुसरा उपाय तुमच्यासोबत शेअर करते. आता हा उपाय जो आहे तो तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 12 कधीही करता येईल, कारण आज दिवसभर अमावस्या असणार आहे. तर या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, तो नारळ पाण्याने भरलेला असावा. कोणत्याही उपायासाठी वापरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही, तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस. देवघरातील दिवा वगैरे लावून मग ही सेवा तुम्हाला करायची आहे. मुलाला पाटावरती आसनावरती बसवायचं आणि नारळाचा शेंडा मुलाकडे असावा अशा पद्धतीने ते नारळ तुम्हाला मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून असं 7 गोलाकार आकारामध्ये उतरून घ्यायचं आहे. उतरून घेत असताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. एकच नारळ दोन्ही मुलावरून उतरून टाकायचा का तर नाही, दोन्ही मुलासाठी तुम्हाला दोन वेगवेगळे नारळ घ्यायचे आहेत आणि हे नारळ सोमवती अमावस्येच्या दिवशी मुलांवरून उतरून टाकल्यानंतर ते तुम्ही अशा ठिकाणी टाकायचे की जिथून ते कोणाच्या पायाकडून ओलांडले जाणार नाहीत. तुम्ही निर्जन अशा स्थळी ते नारळ टाकून देऊ शकता किंवा डस्टबिनमध्ये टाकून द्या. पण आपण केलेल्या उपायामुळे कोणालाही त्रास होता कामा नाही अशी काळजी तुम्हाला घ्यायची. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. आता ज्यांची मुलं बाहेरगावी राहतात किंवा त्यांच्याजवळ नाही आहेत, विदेशात शिकायला आहेत, तर त्यांचे त्रास तुम्हाला दूर करायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता. सांगितलेला जो भाताचा उपाय आहे तो तुम्हाला दुपारी 12 आतच करायचा आहे आणि जर त्यावेळेस हा उपाय करणं शक्य नाही झालं तर नारळाचा हा उतारा तुम्ही तुमच्या मुलांवरून करू शकता.
मुलाचा फोटो असेल तर फोटोवरून देखील ह्या दोन्ही वस्तू तुम्ही उतरून घेऊ शकता. तर सांगितलेले दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे उपाय करावे. तर चला, झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.